आणि आता बातमी आहे इंडिक टेल्सने केलेल्या वादग्रस्त विधानाची। सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी इंडिक टेल्स या वेबसाईटवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। या मुद्द्यावरून राष्ट्रवादीसोबतच भाजपचे नेतेही आक्रमक झालेत। अजित पवार, छगन भुजबळ त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित वेबसाईट आणि लेखकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर भाजपने सुद्धा या मुद्द्यावरून आयोगाची भेट आयुक्तांची भेट घेतली। मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन भाजपच्या महिला आघाडीने सुद्धा या वेबसाईट्सवर कारवाईची मागणी केली आणि या सगळ्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी इंडिक टेल्सवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या मजकुराची तपासणी करून त्याबाबत कार्यवाही करा, कारवाई करा अशा स्वरूपाचे आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिलेत। या प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण करायचं आणि पुन्हा महापुरुषांच्या बद्दल किंवा पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा सावित्रीबाई फुले ह्या महिलांच्या बद्दल काही वेगळ्या प्रकारची गरळ ओकण्याचं काम करायचं, त्याचा तपास लागला पाहिजे, छडा लागला पाहिजे। कोण ह्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे हे पण शोधून काढायला आम्ही त्यांना विनंती केली।